मी वैष्णवी नाईक, तुम्ही बघत आहात एमजीएम यंगिस्तान न्यूज. घेऊयात आजचा कोरोना आढावा. गेल्या 24 तासात भारतामध्ये 3,60,960 नवीन कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. तर या दरम्यान 3,993 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हा आकडा आतापर्यंतचा देशातील सर्वात जास्त मृत्यू नोंद आहे. आजच्या संख्येसह कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 1,79,97,267 वर पोहोचली असून मृतांची संख्या 2,01,187 वर पोहोचली आहे. सध्या भारतात ऍक्टिव्हेट रुग्ण 29,78,709 आहेत आणि तब्बल 1,48,17,371 रुग्ण बरे होऊन घरी परतलेत. देशातील माहिती घेत असताना महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. मात्र असे असले तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या हळूहळू देखील वाढत आहे. दिवसभरात राज्यात 67,752 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर 66,358 नवीन कोरोना बाधित आढळून आले असून 895 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. महाराष्ट्रासाठी ही जरी दिलासादायक बातमी असली तरी भारताला ही आकडेवारी चिंतेमध्ये टाकणारी आहे. त्यासाठी लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करा. गरज नसेल घराच्या बाहेर पडू नका. स्वतःलाही सुरक्षित ठेवा आणि दुसऱ्यालाही सुरक्षित ठेवा. बघत रहा एमजीएम यंगिस्तान न्यूज. धन्यवाद.